नमस्कार, मी विशाल गोसावी। आताची सर्वात मोठी बातमी प्रबंधवीर आपण बघत आहात। दाभाडी गावातील लोकनियुक्त सरपंच सौ चारुशीला अमोल निकम यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव सदस्यांमार्फत टाकण्यात आलेला होता आणि तो ठराव थेट जनतेसमोर मांडण्यात आलेला आहे। आणि आज संपूर्ण मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आत्ताचा सर्वात मोठा निकाल आपण प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून बघत आहात। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये 5332 मतदार राज्यांनी आपली नोंदणी केली होती आणि यांनी आपला हक्क बजावलेला आहे, मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि यामध्ये निकाल बघण्यासाठी थेट जाऊया जयेश देवरे यांच्याकडे, त्यांच्याकडून आढावा घेऊया। बोला जयेश देवरे, काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात, काय आढावा सांगता येईल आजच्या निकालाबद्दल? आजच्या सौ चारुशीला अमोल निकम यांनी आपलं पद अबाधित ठेवलेलं आहे की त्यांना इथून पाय उतार व्हावे लागलेला आहे, काय सांगू शकता, काय आढावा सांगता येईल? मालेगाव तालुक्यातील दाभाडे येथील लोकनियुक्त सरपंच सौ चारुशीला निकम यांच्या विरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावास संमती देण्यासाठी तहसीलदार चंद्रसिंह राजपूत सो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत अविश्वास ठराव पारित झाला आणि चारुशीला निकम यांना सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले। सकाळी 7 ते 10 या वेळेत 5323 मतदारांनी मतदानासाठी नाव नोंदणी केली, त्यानंतर 11 ते 2 या कालावधीत मतदान घेण्यात आले। 5323 पैकी 4993 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। यावेळी तहसीलदार चंद्रसिंह राजपूत यांनी अविश्वास ठराव पारित झाल्याचे घोषित केले। निकालाची घोषणा होताच सर्व समर्थकांनी एकच जल्लोषात विजयाच्या घोषणा देऊन गुलालाचे उधळण करून विजयोत्सव जल्लोषात साजरा केला। दाभाडे ग्रामपंचायत सदस्यांनी सौ चारुशीला निकम यांच्या विरोधात 14 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती। तहसीलदार चंद्रसिंह राजपूत यांनी विशेष सभा घेतली होती, त्यात 14 विरुद्ध 2 मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता। पुढील कार्यवाहीसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला होता, त्यानुसार आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। दाभाडे येथील लोकनियुक्त सरपंचावरील विशेष ग्रामसभेतील अविश्वास ठराव पारित झाला आहे। नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाची घटना आहे। संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागून होते, परंतु आता चित्र स्पष्ट झाले आहे। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।